नमस्कार नंठू मामामध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण आहे ना दह्याची चटणी बनवणार आहे, अशी झणझणीत एकदम. आपण चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खाऊ शकतो. शिमला मिरची मसाल्याने बनवलेली आहे, फ्राय केलेली मिरची आहे आणि दही. तर इथं थोडंसं तेल घेतलं, जिरी मोहरी आणि लसणची फोडणी दिली, ह्याच्यामध्ये थोडंसं लसूण टेकून टाकला आणि हिरवी मिरची, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो हे ना थोडंसं नॉर्मल परतून घ्यायचं, जास्त पण नाही परतून घ्यायचं, तेलामध्ये हलकंसं परतून घ्यायचं. आणि खूप छान लागते दह्याची चटणी किंवा दही रायता बोललं जातं, राजस्थानी दह्याची चटणी बोलतात कोणी ह्याला. खूप छान लागते अशी भाकरीसोबत वगैरे. भाजीला काय नसेल तर आपण ही झटपट रेसिपी बनवू शकतो. आणि मस्त झालेली ही दह्याची चटणी, मस्त असं मी तिखट हळद धना पावडर आणि आपल्याला चवीनुसार तिखट मीठ. आणि गॅस 2 मिनटं अगोदरच बंद करायचा दही टाकायच्या वेळेस, कारण का दही फाटलं जातं गॅस फास असेल तर आपला. आणि मस्त एकसारखं आहे ना असं हलवत राहायचं एकसारखं. ते बघा आपला गॅस बंद आहे आपला. हे बघा असं मस्त परतून घेतलेले. कशी वाटली तुम्हाला दह्याची चटणी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. इथं मी कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकली ह्याच्यामध्ये आणि मस्त अशी मिक्स करून आहे ना भाकरीबरोबर चपाती बरोबर छान लागते खायला. हे बघा आपली बनवून झाली तयार. धन्यवाद.